तुमच्या कारकिर्दीला हे लोक डाग लावणार आहे. बसा, मी तुम्हाला आज सावध करतो. बसा बसा बसा. संख्याबळावर तोंड बंद करू शकता. खाली बसा, खाली बसा. चाललंय ते तुम्ही खाली बसा, खाली बसा. संख्याबळावर खाली बसा, तोंड बंद करू शकता. पण यातून तुमच्या कार्यपद्धतीला डाग लागेल. खाली बसा, डाऊट घेतला जायला. खाली बसा, खाली बसा. भूमिका आहे, ठीक आहे. चेअरवरती असा आरोप करणं मला वाटतं योग्य नाहीये. ह्याची आपण दखल घ्यावी आणि आता पुढच्या कामकाजाला आपण चालू करू. चला, सन्मान्य उद्योग मंत्री. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य, जो विषय या ठिकाणी मांडला तो माझ्या विभागाशी निगडीत आहे आणि कोविडच्या कालावधी राऊत साहेब, एक मंत्री महोदय, मंत्री महोदय, कोविडच्या एक मिनिट बोला. अध्यक्ष महोदय, जर हरकतीचा मुद्दा उपस्थित केला तर पहिल्यांदा हरकतीचा मुद्दा मांडायला संधी दिली जाते. तो हरकतीचा मुद्दा व्हॅलिड असेल तुम्ही मान्य करा, तो इनव्हॅलिड असेल तर तुम्ही फेटाळून लावा. पण हरकतीचा मुद्दाच उपस्थित करायला संधी आपण देत नाही अध्यक्ष महोदय, हे काही योग्य नाही. एक माझा हरकतीचा मुद्दा हा आहे की मुळामध्ये 293 प्रस्तावाची ही चर्चा अंतिम टप्प्यात आली होती. आपण सदन सन्मान्य सदस्य नानाभाऊ पटोलेंना बोलायला दिलं, त्याच्यानंतर नितीनजी राऊत हात वर करत होते, अजून आपण प्रस्ताव पूर्ण केलेला नाही. एक प्रस्ताव पूर्ण झाला, बरं झाला, झाला. सन्मान्य सदस्य, ठीक आहे, त्यांचा हरकतीचा मुद्दा आहे, घेऊ द्या त्यांना. हरकतीचा मुद्दा आहे, ठीक आहे. त्या प्रस्तावावर सरकारने विचार केला असं म्हटलं की तो विषय संपतो, झाला. माझा पुन्हा हरकतीचा मुद्दा असा आहे की सन्मान्य सदस्यांना आपण जे बोलायला दिलं ते कुठल्या नियमानुसार बोलायला दिलं अध्यक्ष महोदय? ठीक आहे, नियमामध्ये त्यांना बोलायला. सभागृहासमोर तो विषय नाही, सभागृहासमोर आता त्या विषयाची चर्चा नाही. अशा वेळेला कधीही कुणी उठायचं? परवाच्या दिवशी पार्लमेंट मध्ये एक चर्चा झाली, सन्मान्य सदस्य उठले, त्याच्यावर तुम्ही बसा. सदस्य बसा, काय चाललंय काय? मी बसा. मला अध्यक्ष महोदय आपल्या कार्यक्रमाला, मी आज सांगतो तुम्हाला, कारकिर्दीला डाग लागणार आहे. भास्कर, तुमच्या कार्यकर्त्याला, तुमच्या कारकिर्दीला हे लोक डाग लावणार आहे. बसा, मी तुम्हाला आज सावध करतो. बसा बसा बसा. संख्याबळावर, संख्याबळावर तुम्ही खाली बसा, तोंड बंद करू शकता. खाली बसा, खाली बसा. चाललंय ते तुम्ही खाली बसा, खाली बसा. संख्याबळावर खाली बसा, तोंड बंद करू शकता. पण यातून तुमच्या कार्यपद्धतीला डाग लागेल. खाली बसा, डाऊट घेतला जायला. खाली बसा, खाली बसा. भूमिका आहे, ठीक आहे. खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. ठीक आहे, मला रुलिंग देऊ दे. खाली बसा. त्यांनी हरकतीचा मुद्दा घेतला आहे, मला रुलिंग देऊ दे. आपण खाली बसा, आपण खाली बसा. सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी आताच इकडे हरकतीचा मुद्दा सभागृहासमोर मांडला आहे. खाली बसा, आपण आपण खाली बसा, खाली बसा. सकाळपासून किमान 12 सदस्यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडलं. त्यात सत्तारूढ पक्षाचेही सदस्य होते, विरोधी पक्षाचेही सदस्य होते. आता सन्मान्य सदस्य अतुल भाटकळकरजींनी पण त्यांना काही इन्फॉर्मेशन, माहिती सभागृहासमोर मांडायची होती. जसं सकाळपासून 12 सदस्यांना मी संधी दिली, तशीच त्यांनाही मी आत्ता संधी दिली. त्यामुळे चेअरवरती असा आरोप करणं मला वाटतं योग्य नाहीये. ह्याची आपण दखल घ्यावी आणि आता पुढच्या कामकाजाला आपण चालू करू. चला, सन्मान्य उद्योग मंत्री. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य, जो विषय या ठिकाणी मांडला तो माझ्या विभागाशी निगडीत आहे आणि कोविडच्या कालावधी राऊत साहेब, एक मंत्री महोदय, मंत्री महोदय, कोविडच्या एक मिनिट